कावळा आणि साप। एका जंगलात एक मोठं झाड होत। त्या झाडावर अनेक पक्ष्यांनी आपली घरटी बांधली होती। एकदा एक मोठा साप त्या झाडाजवळ आला आणि म्हणाला, वाह, हे झाड माझं घर म्हणून छान आहे। तेव्हापासून साप त्या झाडावर राहू लागला। एके दिवशी सापाने त्या झाडावरच्या घरट्यात अंडी बघितली। तो म्हणाला, वाह, काय मस्त नशीब आहे, मला आता जीवन शोधायचे कष्ट करायला नकोत। असं म्हणून त्याने सगळी अंडी खाऊन टाकली। संध्याकाळी कावळे घरट्याकडे परतले। बघतात तर काय, घरट्यात अंडी नाही। कावळा म्हणाला, त्या दुष्ट सापानेच आपली अंडी खाल्ली आहेत, पण आपण काहीच करू शकत नाही। कावळा आणि कावळी सापाला तिथून घालवण्याचा उपाय शोधू लागले। कावळा उडत उडत एका तळ्याजवळ गेला, जिथं राणी रोज आंघोळ करायला येत असे। राणीने किनाऱ्यावर काढून ठेवलेला हार कावळ्याने पळवून नेला आणि तो हार झाडावरच्या घरट्याजवळ नेऊन टाकला। राणीचे सेवक कावळ्याच्या मागे धावत धावत त्या झाडाजवळ आले। तेव्हा त्यांना तो हार सापडला आणि हाराजवळ साप पण दिसला। त्यांनी त्या सापाला मारून टाकलं आणि हार घेऊन ते परत निघून गेले। त्यामुळे कावळे आणि इतर पक्षी खुश झाले, कारण त्यांची अंडी आता सुरक्षित होती। प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा काही ना काही मार्ग हा असतोच।